पुढे पोया सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येताना दिसतात. बिहार पोलिसांनी मुंबईत कसून चौकशी सुरू केली. तपासात मुंबई पालिका पोलिसांचं सहकार्य मिळत असल्याचं बिहार पोलिसांनी स्पष्ट केलं. रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम तातडीनं मुंबईसाठी रवाना झाली आहे. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचं सहकार्य मिळत नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या, मात्र आता खुद्द बिहार पोलिसांनीच हा दावा खोडून काढला. दरम्यान मुंबई पोलिसांचं सहकार्य मिळत असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला. बघूया त्यांनी काय म्हटलंय. देखिए, हम लोग हमारी टीम वहां पर गई हुई है और हमारे सीनियर एसपी निरंतर अपने काउंटर पार्ट के टच में हैं और कल बहुत अच्छी मुलाकात डीसीपी क्राइम से हमारी टीम की हुई है और उन्होंने आश्वासन दिया है कि वो इसमें सहयोग करेंगे. मेरे ख्याल से जब उनको सूचना दी गई है वो लोग भी सुप्रीम कोर्ट के आदेश का इंतजार कर रहे हैं. सुप्रीम कोर्ट का वर्डिक्ट आ जाएगा उसके बाद वो हमको सारे डॉक्यूमेंट्स जो भी मेडिको लीगल एविडेंस है जो मुंबई पुलिस ने कलेक्ट किया है उसको हमको सुपूर्द. तर रिया चक्रवर्तीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. उनको लोकेट नहीं कर पाए. हम कोशिश कर रहे हैं लोकेट करने की. लुकआउट नोटिस भी जारी किया गया. उनके घर का नोटिस बहुत अनिल मशीन. आतापर्यंत कोणाकोणाची चौकशी करण्यात आली याविषयी बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे. बिहार पुलिस ने वहां पर अशोक से बात की है, सुशांत के पुराने कुक हैं, मितू सिंह सुशांत की बहन से बात की है, अंकिता लोखंडे से बात की है जो डॉक्टर इलाज करते थे चावड़ा साहब उनसे बात की है, नीरज नाम जो सुशांत के स्वीपर थे उनसे बात की है, महेश सेठी सुशांत के दोस्त उनसे बात की है. दरम्यान मुंबई पोलीस सुशांत सिंग आत्महत्येची चौकशी करणार असून सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सीबीआय जांच पर इन्क्वायरीची देखील मागणी केली जाते सर. सीबीआय जांच नाही करेगी. सीबीआय जांच पर इन्क्वायरीची देखील मागणी केली जाते सर. सीबीआय जांच नाही करेगी. राज्यात काल तब्बल 9601 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली तर 10725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 61.82% इतका आहे. तर काल राज्यात 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15316 वर गेली आहे. राज्यातील मृत्यूदर 3.55% एवढा आहे. तर मुंबईत 1059 नवे रुग्ण आढळून आले तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात 20749 सक्रिय रुग्ण आहेत तर मृत्यूचा आकडा 6395 एवढा आहे.